राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान जोरदार फटकेबाजी करीत भाजपवर बोचरी टीका केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपमधून अनेक जण आघाडीत कधी येतील हेही तुम्हाला कळणार नाही असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केलाय. अध्यक्षमध्ये मगाशी बोलत असताना स्वतः देवेंद्रजींनी आणि चंद्रकांत दादांनी सांगितलं, सारथीला निधी उशिरा दिला असं काही झालेलं नाहीये. सारथीला जो काही निधी, आता तिथं काकडे म्हणून एक अधिकारी आहे, अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे आणि अशी ती सगळी तिथं टीम आहे, ते तिथलं काम बघतात. त्याच्यामध्ये सारथी असेल. एकंदरीतच मला ह्या चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार, मराठा आरक्षणाच्या बद्दलचा प्रश्न असेल किंवा ओबीसींच्या संदर्भातले प्रश्न असतील, ह्या कुणाच्याही बद्दल अन्याय होऊन देणार नाही, कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागून देणार नाही. काही काही बाबतीमध्ये अशा बातम्या पिकवल्या जातात. अध्यक्ष म्हणून काय झालं, काही काहींना हे तीन पक्ष एकत्र मिळून सरकार केलेलं असल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास गेला, त्याच्यामुळे ते दुःख तर राहणारच, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. अध्यक्ष महोदय, ते सगळं पहिलं सांगितलं 6 महिन्यात जाईल, 6 महिन्यात गेलं नाही. नंतर सांगितलं वर्षात जाईल, वर्षात गेलं नाही. आणि आता कुठेतरी का जाण्याच्या बद्दलचा विचार चालू होता, परंतु त्याच्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्यावेळेस सकाळी सकाळी गिरीश महाजनांनी टीव्हीला सांगत असताना सांगितलं, विरोधकांची एक येईल आमच्या 5 येतील, म्हणजे सत्ताधारी पक्षाची एक येईल आमच्या 5 येतील. एवढी जोरात टीव्हीला मुलाखत दिली की काय विचारता सोय नाही. आणि नंतर नंतर निकाल लागले. नागपूरचा निकाल तर असा लागला की नागपूरच्या इतिहासामध्ये कधी इतक्या मताने पराभव होणार नाही. आणि ते पण झालं काय अध्यक्ष मध्ये, पदवीधर लोकांनी पराभव केला ते फारच नाकाला झोंबलंय. त्याच्यामुळे ते सहनच होत नाहीये की बाबा ही 50-60 वर्षाची आपली मक्तेदारी आणि इथं उमेदवार पराभूत होतो. तीच गोष्ट पुण्याची. चंद्रकांत दादा आपण पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, भाजपचे अध्यक्ष. आणि ते आता एक गोष्ट खरी आहे की नागपूरमध्ये पराभव झाल्यामुळे एका गटाला आतन उकळ्या फुटतायत, उकळ्या फुटतायत. आणि एक गट खूपच नाराज झालाय की काय करावं काय नाही. तर अध्यक्ष महोदय, तीच गोष्ट आमच्या पुण्याची. पुण्याला तर दादा प्रतिनिधित्व करत होते. दादांचा मागचा चान्स लागला तेव्हा एकाने बंडखोरी आमच्यातल्या शाण्याने केली, म्हणून ह्यावेळेस आम्ही ती बंडखोरी होऊन दिली नाही. ह्यावेळेस एवढं उच्चांकी पहिल्या राऊंडलाच त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला. मागच्या वेळेस दादा शेवटी आता त्यांना नायला जास्त आम्ही डिक्लेअर करतो म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलं. तीच गोष्ट औरंगाबादच्या सतीश चव्हाणांची. इतक्या प्रचंड मताने निवडून आले की जयसिंगराव गायकवाड म्हणले इतक्या मताने मी पण कधी निवडून आलो. थांबा, सांगतो ना साहेब, सांगतो. आपल्याला तर त्याच्याकरताच खास ठेवलेलं आहे कुठं काय झालं ते. त्याच्यामध्ये तिथं जी नंदुरबारची जागा आली, नंदुरबारची जागा आली ते आमचाच अमरीश पटेल तिकडे घेतला तेव्हा ती जागा आली. ते उद्या परत इकडे आला की तिकडेच येणार आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, थोडस आमचं अमरावतीला चुकलं. अमरावतीमध्ये आमचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला आणि बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. तरी देखील तिथं एका गोष्टीचं समाधान आहे की भाजपचा आला नाही. अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय एकंदरीत ती परिस्थिती आहे. आणि त्याकरता आज या पुरवणी मागण्यांच्या बद्दल नाही, हे बायलटवर मतदान झालं ना, हे बायलटवर मतदान झालं म्हणून जिंकलं. अध्यक्ष महोदय, तुम्ही बघा, शिक्षक आणि पदवीधर हा अतिशय हुशार किंवा सुशिक्षित किंवा अतिशय काय जगामध्ये चाललेलं आहे ते पाहणारा वर्ग आहे. आणि ह्या सगळ्या वर्गांनी प्रचंड ताकदीनं ह्या सगळ्या निवडून दिल्या. त्याच्यामुळं आता माझी त्यांना सांगणं आहे बागडे साहेब की आता जे आमच्यातनं काँग्रेसमधनं शिवसेनेतनं तिकडे गेलेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्या. कधी एक जण राजीनामा देतील आणि निवडून इकडून येतील कळून पण देणार. मी खरंच सांगतो, मी खरं ते स्पष्ट बोलत असतो. तुम्ही बघा ना, तुम्ही 4 महिन्यात म्हणाल अरे तू अधिकच नाही सांगितलं हा फुटणार आहे म्हणून असं तुम्ही म्हणाल, तर त्याच्यामुळे तीच काळजी करा. आमच्या भ्रष्टाचाराच्या बद्दलचे आमचे आशिष शेलारांनी खूप आरोप केले, आमच्या अमित साटम साहेबांनी केले. ड्रेस कोडच्या बद्दल पण सांगितलं. ड्रेस कोडच्या बद्दल आम्ही पुन्हा फेरविचार त्या ठिकाणी करतोय. जे योग्य असेल तेच त्या बाबतीमध्ये सरकार करेल. पण
भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भामध्ये आता कुठलेही मुद्दे राहिले नाही म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या करता बिनबुडाचे आरोप करण्याचं काम आज अनेक विरोधी पक्षाच्या मान्यवरांनी या ठिकाणी केलेलं आहे ही पण गोष्ट मी आवर्जून सभागृहाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून देऊ इच्छितो।